का इथे का गाडी थांबवलीस? तेजस आपल्याला लवकर घरी पोहोचायला हवं, मला लवकर घरी पोहोचायला हवं। तेजस मी तुझ्याशी बोलतोय, अगं कुठे हरवलीस तू? मला घरी लवकर पोहोचायचंय, चल निघूया। माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय इथून जायचं नाही। कसलं उत्तर हवंय तुला? हा कळत नाही। थांब, तुझं माझ्यावर प्रेम नाही। मी तुझा आदर करतो। नाही, मी हे नाही विचारलं, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये। मामाच्या गैरव्यवहारांची माहिती मिळावी म्हणून तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस, तिच्यापर्यंत पोचता यावं म्हणून। आय एम सॉरी तेजस, मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या। पण काय, ममाच्या जवळच्या वर्तुळात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग, तेजस प्रेम। आणि त्या मार्गावरून चालताना तेजसच्या भावना पायदळी तोडवल्या गेल्या तरी तुला त्याची पर्वा नाही। केलं मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक, खरंच केलं, पण मला अजिबात पश्चाताप होत नाही, कारण एका क्रिमिनलला एक्सपोज करण्यासाठी मी हे सगळं केलं आणि आता माझं काम झालेलं आहे। ही सीडी पाहिलीस तेजस? यामध्ये तुझ्या ममाच्या गैरव्यवहाराची लिस्ट आहे। ज्या हेतूने तू माझ्यावर प्रेम केलंस ना ती, तो तुझा हेतू कधीच पूर्ण होणार नाही। नाही तेजस, तू काहीच करू शकणार नाही। आज माझ्या पप्पांना मी ह्या सीडीज हँड ओव्हर करणार आहे, माझ्या वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट म्हणून। आणि त्यांना नीट माहिती आहे की ह्या सीडीजचा कसा उपयोग करायचा। त्या सकाळी तुझ्या मम्माच्या हातात बेड्या पडतायत की नाही ते बघ। तेजस मला त्या सीडीज दे, तेजस मला त्या सीडीज हव्यात, दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट, मला त्या सीडीज हव्यात, कळलं ना तुला? देणार नाही। या सीडीज तुझ्या पप्पांपर्यंत कधीच पोहोचणार नाही, मी त्या नष्ट करेन। थांब तेजस, मारून टाकशील मला? मार, मार दीप, नाहीतरी माझं मन दुखावलंच आहेस तू आता। आता जीव राहिला काय आणि नाही काय? माझा जीव गेला तरी चालेल दीप, पण मी ह्या सीडीज तुला देणार नाही। हे मग वेड्यासारखं करू नकोस, मला त्या सीडीज हव्यात, खूप कष्टाने मिळवल्यात ते, कळलं ना तुला? त्या सीडीज हव्यात मला, तू असं काही करणार नाही आहे, कळतंय ना तुला? हां, त्या सीडीज हव्यात। काय करशील, काय करशील, मारू टाकशील मला? तेजस मी तुला शेवटचं सांगतो,
या सीडीसाठी मी वाटेल ते करू शकतो. मार. हे तेजस, तेजस. दीपचा खून हा असा झाला. अपघाती. त्याला मारण्याचा माझा हेतू नव्हता. पण मम्माच्या गैरव्यवहाराचे पुरावे मिळवण्यासाठी दीपने माझ्यावरही गोळी चालवायला मागे पुढे पाहिलं नसतं. त्याला हे करण्यापासून रोखण्यासाठी मी हा निव्वळ निव्वळ अपघात होता. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. आरोपींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी ही खोटी खोटी कहाणी रचलेली आहे याचा प्रत्यक्षात काहीही संदर्भ नाही. पण माझे सरकारी मित्र माझ्या आशीलाबद्दल जे काही बोलतायत ते असं बोलतायत की जणू माझा आशील हा सराहित गुन्हेगार आहे. युअर ऑनर, माझ्या आशीलाचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड बघता तो आत्ता जी काही घटना सांगतोय ती सत्य असण्याची शक्यता जास्त आहे. कोर्टाचे निर्णय शक्यतांच्या आराखड्यावर ठरत नसतात, पुराव्यांवर ठरतात युअर ऑनर. आणि या केसमध्ये सादर झालेले सगळे पुरावे तेजस पटवर्धन या गुन्हेगार आहेत हे सिद्ध करायला पुरेसे आहेत. आणि असं असताना त्यांनी सांगितलेल्या कथेवर कसा विश्वास ठेवायचा हे म्हणजे न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय करण्यासारखं आहे. न्यायालयाची कामकाजाची आजची वेळ संपलेली आहे, त्यामुळे या खटल्याची कार्यवाही पुढच्या सुनावणीपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. तुम्हाला काय वाटतं पुढच्या सुनावणीत निर्णय लागेल? लागायला हवा. तेजस मॅडमने जर साक्षीमध्ये फक्त त्या घटनेवर भर दिला असता ना तर आपलं काम खूप सोपं झालं असतं. त्यांनी उगाच मागच्या पुढचे रेफरन्सेस दिले. मूर्ख आहे ती. इतकी इमोशनल झाली उगीचच. दीपंकरने माझ्यावर हल्ला केला एवढं तरी सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. उलट सिंपथी तिला मिळाली असती ना. ठीक ठीक आहे मॅडम, आपण आता असं करूयात पुढच्या सुनावणीला आपण साक्षीदारालाच पुढे करू. त्यांनी एकदा सांगितलं ना की हे पिस्तूल तुमच्या घरातून जप्त केलेलंच नाही आहे तर मग आपलं कामच होईल. ठीक आहे, त्या साक्षीदारालाही मी सांभाळते. तुम्ही फक्त पुढची तारीख लवकरात लवकर मिळेल असं बघा. ओके मॅडम. आत्ताच हिअरिंग. आय कॉल यू बॅक. काय अमृता, आता तरी पटलं असेल नाही तुझ्या बहिणीला.
की तिच्या कारवायांचा काहीही उपयोग झालेला नाही. ताई, तुझ्या नवऱ्याला म्हणाव अजून कोर्टाने निकाल जाहीर केलेला नाहीये. तो होईलच. माझी बहीण सुटेल निर्दोष. ती पुन्हा ताठ मानेनं समाजात फिरेल. पण तुझ्या बहिणीचं काय? नवऱ्याने टाकलेली म्हणून आयुष्यभर आता तसंच राहावं लागणार तिला. एक मिनिट. माझी बहीण रस्त्यावर पडलेली नाहीये. अरे तिच्यासारखी बायको सांभाळता आली नाही हे तुझं दुर्दैव. माझं नशीब, माझं नशीब चांगलं म्हणून हिचं खरं रूप माझ्या समोर आलं. नाहीतरी अशा बायको बरोबर आयुष्य काढावं लागलं असतं मला. अप्पू, तू पुढे हो, उगीच तमाशा नको इथे. का? सत्य ऐकायची हिम्मत नाही वाटत दोघींच्यात. बघा कोण बोलतंय. खऱ्याचं खोटं करण्यात ज्यांचं आयुष्य गेलं निदान त्यांनी तरी सत्याची भाषा बोलू नये. दुनियेभरची कारस्थानं करणाऱ्या तुझ्या मम्मानी शेवटी तुलाही सोडलं नाहीच. कारस्थानं करून तुझ्या संसाराची वाट लावली त्यांनी. मम्माच्या विरोधात बोलायची याची हिम्मत आहे का? अर्पिता, माइंड युअर लँग्वेज. माझ्या मॉम्स बद्दल बोलायची, तिच्या पायाशी देखील उभं राहायची लायकी नाही तुम्हा दोघींची. त्यांच्या पायाशी उभं राहण्याची कोणाची इच्छाही नाहीये. गुन्हेगारीत ज्यांचे हात बरबटलेत त्यांच्या पाया पडायला लावतोस तू. अप्पू सांगते ते योग्यच सांगते. तुझी मम्मा आपल्या संसारामध्ये विष कालवतेय पण तुला कळत नाहीये ते. कारण अक्कल गहाण टाकलीयस तू आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक सांगण्यावर मान डोलवतोस नंदी बैलासारखी. त्याच मॉम्स बरोबर तुला आयुष्य काढायचं आहे अमृता. विसरतेस तू. तू घरी जा आणि हे बघ, यातलं काहीही सांगायचं नाही घरी. हॅलो सर. हाव आहे अर्पिता? बरी आहे. तुम्हाला आज कोर्टात पाहून खूप बरं वाटलं. तो हो नाही था. भगवान के घर देर अंधेर नाही अर्पिता. तसं असेल तर ह्या केसमध्ये तेजस गुन्हेगार सिद्ध व्हायला हवे. तसंच होणार. कल्याणीने जिस मकसद से मुझे फसाया था तो तिचा प्लॅन साफ फसलाय. ते तर झालंच सर. पण आता ती तेजसला सोडवायला नक्की दुसरा कोणता तरी मार्ग शोधणार. कल्याणी के हर चाल पर हमारी नजर है अर्पिता, डोंट वरी. पर तू घरीच निघालीस ना? कॅन आय ड्रॉप यू? नो सर, थँक्स, मी जाईन. आर यू श्योर? येस. बाय. बाय. पप्पा, हे काय असे अंधारात का बसलाय? दिवे तरी लावायचे ना. मी लावते. नाही नको. मनात निराशेचा अंधार दाटलेला असला की बाहेरच्या कृत्रिम उजेडाचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे, तू एकटीच आलीस. मम्मा वकिलांशी बोलण्यासाठी थांबल्यात. काय झालं कोर्टात? तेजसची साक्ष झाली. दीपंकरचा खून झाला त्यावेळेला नक्की काय झालं हे सांगितलं तिने. तिच्या सांगण्यावरून तरी हा अपघातच होता असं वाटतंय. बाकी सगळ्यांचे साक्षी पुरावे नाही होऊ शकले कारण तेजसची उलट तपासणी चालू होती तेव्हाच कोर्टाची वेळ संपली. म्हणजे मनावरचं हे ओझं असंच राहणार अजून काही दिवस तरी. आशा निराशेचा खेळ दुसरं काय? पप्पा, तेजस जर निर्दोष असेल तर नक्की सुटेल ती. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. टेन्शनची आता मला सवय झाली आहे. टेन्शन्स नसतील ना तर तब्येत बिघडेल बहुतेक माझ्यात. मी कॉफी करू का पटकन? सगळी मरगळ निघून जाईल. नाही नको, मी पडतो जरा वर खोलीत. दिवसभर काही खाल्लं नसेलच ना? तसेच जाऊ नका पप्पा.
मी पटकन सूप करून आणते, तेवढं तरी प्याज मी आले लगेच. तू आराम करायचं सोडून इकडे का बसलीस? मृणाल तुला ताप नाहीये, फिर भी तुम्हें रेस्ट तो करना चाहिए था ना. सकाळपासून रेस्टच करते मी. यांनी मला उठून कुठे दिलंय अंथरुणातून? असंच पाहिजे, तुला बरं नाही व्हायचं का? सर, आज कोर्टात काय झालं? जिसका डर था मैं वही हुआ मानूफ. आज कल्याणीनी केसची बाजीच पलटून टाकली. म्हणजे? म्हणजे दीपचक होऊन एक अपघात होता असं प्रूफ करण्याचा प्रयत्न डिफेन्सने केलाय. पण हे कसं शक्य आहे? तेजसने तर गुन्हा कबूल केलाय. हो, पण तिने अंडर प्रेशर कबूल केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. सर, तो अपघात होता असं सिद्ध करून त्यांच्या हाती काय लागणार आहे? जो बेनिफिट ऑफ डाऊट के ग्राउंड्स पर तेजस बाईजत बरी हो सकते किंवा त्याची सजा कमी होऊ शकते. तसंच झालं ना तर मी तेजसचा जीव घेईन. आय विल नॉट लीव्ह हर. मृणाल, अभी तक कोर्टने अपना फैसला नहीं सुना है, अशला काळजी करतेस. चल बघू, तू आराम कर. चल, कम गेट अप, कम ऑन, कम ऑन, गेट अप. तेजस, असं का केलंस तू? अशी अशी साक्ष का दिलीस? आपलं काय ठरलं होतं तेजस? असं ठरलं होतं ना आपलं? अगं, पण तू तर कोर्टात सगळं खरं खरं सांगून बसलीस. आय एम सॉरी मम्मा. म्हणजे टेन्शनमध्ये ना मी नेमकं काय बोलते काय नाही मला कळलंच नाही. आणि नेमकं मी खरं खरं सांगून गेले. आय एम सॉरी. तेजस, तुझ्या या मूर्खपणामुळे माझं किती नुकसान झालंय ह्याची कल्पना आहे का तुला? उद्या मीडिया बाकीच्या गोष्टींकडे कानाडोळा करेल आणि फक्त या गोष्टी उचलून धरेल.